शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असतील. बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्टावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका, आरआरसी नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपला विश्वास हीच आमची संपत्ती असं म्हणणारे मंगेश भाऊ कराळे, अर्थातच आपण आहोत अकोल्यातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकातलं हे विश्वसनीय असं नाव असं म्हणतात. हा चौक जो आहे हा 3.5 जिल्ह्यांचा आहे आणि 3.5 जिल्हे म्हणजे 1000 गावातनं लोक याच चौकात येतात. आणि या चौकामध्ये गेल्या 20 वर्षापासून चोट्टा बाजार या ठिकाणी जे आहे ज्वेलरी क्षेत्रातलं प्रख्यात असं नाव मंगेश भाऊ कराळे यांचं कराळे ज्वेलर्स. तर कराळे ज्वेलर्समध्ये आत्ता आपण आलो आहे आणि बघूयात नेमकं काय नवग्रहाचे खडे इथे मिळतात का आणि आपली संपत्ती आपला विश्वास हीच इथे दाखवतात. तर खास कराळे ज्वेलर्समध्ये आता आपण आहोत, बघणार आहोत नेमकींची जर्नी आणि भेटणार आहोत इथले संचालक आदरणीय मंगेश भाऊ यांना. चला जाऊया आतमध्ये. नमस्कार नमस्कार दादा, कसे आहात? प्रसन्न व्यक्तिमत्व, प्रसन्न विश्वास आणि तीच आपली संपत्ती असं म्हणणारे मंगेश दादा. मंगेश दादा नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल नेमकं, ग्रामीण भागातून आपण सुरुवात केली आणि आज अकोल्यासारख्या या ठिकाणी ती एक तो विश्वास घेऊन पुन्हा इथे आहात, तर कराळे ज्वेलर्स नेमकी सुरुवात कशी झाली? कराळे ज्वेलर्स सुरुवात अशी झाली की मी शिक्षण 10वी फेल झालो होतो आणि 10वी फेल झाल्यानंतर ज्यावेळेस मला काही करायची इच्छा झाली तर मी ते ज्वेलरीचं काम शिकायची इच्छा प्रकट केली आणि त्यावेळेस मग मी ते अमरावतीत काम शिकलो 1998 साली. 1998 साली ते 3 वर्ष मी काम शिकलो. सर्वप्रथम मी माझी पार्श्वभूमी सांगतो की मी एक अशा कुटुंबातील आहेत की ज्या कुटुंबात भाई देमा कराळे जन्मले. तर भाई देमा कराळे अकोल्याचे नगराध्यक्ष होते, ते विरोधी पक्षनेता होते आणि माझे आजोबा आहेत. तर अशा कुटुंबातील मी असल्यामुळे जो विश्वासाचा विषय आहे तो गुडविल माझं पहिल्यापासूनच आहे. आणि ज्या अर्थी मला हे काम घ्यायचं होतं की बा आता मराठी माणसात व्यावसायिकता आली पाहिजे आणि 12 बलुतेदार आपले काम केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं आहे की 12 बलुतेदारांना जागृत करण्यासाठी मी आज इथं अकोल्यात आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचा विषय, कारण ग्रामीण भागात जी काही आज स्थिती आहे ही स्थिती अति दयनीय अवस्था आहे शेतीची. आणि शेतीची दयनीय अवस्था मी 20 वर्षापासून पाहत असताना मला हे लक्षात आलं की आपण काही ना काही आता आपल्या मराठी बांधवांसाठी काही केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून मी आज गांधी रोडवर इथं माझं हे शोरूम टाकण्याचं माझा संकल्प आहे. आणि याच्यासोबत माझे 2-3 प्रोडक्ट्स मी इथं लॉन्च केलेले आहेत. लोट्यात मी 2000 साली दुकान सुरू केलं तिथं छोट्या स्वरूपात समजा आणि 20 वर्ष झाली मी तिथं माझं शोरूम चालवतो आहे. आणि जे 70 खेडे आहेत त्या 70 खेड्यात आम्ही डिओशननी काम केलं, आर्ट ऑफ लिव्हिंग, गुरुदेव सेवा मंडळ या माध्यमातून आम्ही सेवाभावी प्रोजेक्ट्स तिथं राबवले, शिबिरं घेतले आणि प्लस लोकांना पण व्यावसायिकतेत या आणि सर्व मिळून आपण काम करू असं आम्ही चौट्यात भरपूर व्यावसायिक निर्माण केलं. म्हणजे मुळात आपण म्हणू शकतो की जी ही सुरुवात होती व्यवसायाची, 2000 काळ वेगळा होता, 2021 वेगळा आहे, हा अनुभव काय म्हणते एवढ्या वर्षाचा? 2000 आणि 2021 हे एक विभिन्नता आहे. विभिन्नता म्हणजे या कोरोनाच्या काळात जे 2 वर्षात आपल्याला कोरोनानं शिकवलं हे फार चांगल्या प्रकारे शिकवलं की जे लोक सात्विक लोक विचार करत की असं असं झालं पाहिजे, असं असं लग्न लहान झालं पाहिजे, असं असं सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत, जमा राहिले पाहिजेत पैसे, हे सर्वजण म्हणजे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगत होते. पण ते खरं निसर्गानं साध्य केलं आणि निसर्गानं सांगितलं की बुवा आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही आता हळूहळू कमी करा आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं चालू करा. तर ज्या ज्या लोकांनी त्या त्या गोष्टी केल्या त्यांनी प्रगती केली. आणि कोरोनाच्या काळात ज्यावेळेस पुरं जग झोपलेलं होतं त्यावेळेस मला मी इथं एंट्री मारली अकोल्यात. तेच मला आश्चर्य, म्हणजे ते प्रश्नावरच यायचं होतं की 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस लॉकडाऊन होतं किंवा असं आपण बिझनेस वाढवायचा कमी करायचा यावर विचार करत होतो त्यावेळेस तुम्ही ते धाडस केलं, तर मग या हे मोटिवेशन एवढी पॉझिटिव्हिटी येते कुठून, म्हणजे काय हे मोटिवेशन? आमचे म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे श्री श्री रविशंकर आहेत यांनी मला मोटिवेशनल, आम्ही ज्या प्रकारे त्यांचे सेवाभावी आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वप्नात आले माझ्या, साक्षात्कार झाला की बा सर्व जग झोपलेलं आहे पण तू उठ,
तर त्या स्थितीत मी मला म्हणजे आता अंगावर शहारे येतात की ज्या स्थितीत म्हणजे सर्व जग झोपलेलं, मी इथं म्हणजे लॉकडाऊनमध्ये रेड झोनमध्ये येऊन कामं केले आणि जे 20 वर्षात मी कमाईने केली ते मला 150 बस्ते मी चौट्यात केले. म्हणजे जे आपण विचार करतो असं म्हटलं मनापासून केलं, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही तो निर्णय घेतला आणि त्याचं तुम्हाला आउटपुट. हां, तो विचार म्हणजे जे तुम्ही ब्रह्मांडात टाकता ब्रह्मांड म्हणते तथा असतो. तर ती तथा असतूची जी भावना आहे ती मला साक्षात दिसली ते म्हणजे लॉकडाऊन मध्ये. की विचार करतात लोक ग्रामीण भागातले की गांधी रोडवर आपल्याला 1/1 ची जागा असली तरी सुखी होईल, मला इथं गुरुकृपेनं हार्ट ऑफ द सिटी मध्ये इथं मला गुरुदेवांनी बसवलं. नाही, हार्ट ऑफ द सिटीवर नाही आठवलं, तुम्ही म्हणाला होतात की 3.5 जिल्हे आणि 1000 गावं त्यावर येणार आहोत. पण माहितीये का ते म्हणतात ना नेहमी छान बोला, कारण की सरस्वती कधी तथा असतो म्हणते ते होते ते होते झालेलं. 3.5 जिल्ह्याची काय स्टोरी आहे? 3.5 जिल्ह्याची ही संकल्पना आहे की अकोला हे 1960 पासून एक व्यावसायिक स्टेशन आहे. म्हणजे पूर्ण जगाचे जे भाव कापसाचे उघडत समजा तर ते अकोल्यात उघडत 1960 साली, तेलाचे भाव जगाचे अकोल्यात उघडत, काजू आपलं किराणा मार्केट ही महाराष्ट्र लेवलवरची 2nd नंबरची मार्केट आहे अकोल्याची. तर हे सर्व असताना सोन्या चांदीसाठी लोक 3.5 जिल्ह्यातले लोक अकोल्याला येतात. तर 1000 गावं जे आहेत 3.5 जिल्ह्यातले ते सर्व या चौकात येतात इथं गांधी चौकात. तर गांधी चौकात ज्यावेळेस ह्या गोष्टी होतात म्हणून या गोष्टीचं महत्व आहे अकोल्याचं. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की गांधी चौकात आपण आलेलो आहे आणि आता गांधी चौकात म्हटलं 6000 गावांपैकी काही कस्टमर पण आपल्याकडे आलेले आहेत. या तर या कस्टमर सोबत गप्पा करणार आहोत. नेट गेले, नेट गेले, नेट गेले, बंद करा ही ओरड. आता माझ्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपर फास्ट इंटरनेट सेवा. आता माझ्या घरच्या सर्वांसाठी सुपर फास्ट इंटरनेट सेवा, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC नेटवर्क. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि मुळात तुम्ही बघताय की इथे काही कस्टमर आले होते, ग्राहक असं म्हणतात की ग्राहक ही भगवान होता आहे आणि त्यासाठी स्वतः दादा हजर होते. इथे जी पद्धत आहे बोलायची किंवा जी आपुलकी आहे ती दिसून येते. महिला वर्ग स्पेशली बघतोय आपल्याला आणि महिला म्हटल्या की ताई दीदी आणि लहान मुलं यांनी जर म्हटलं तर दादांना ते द्यावंच लागते घेऊन यावी. तर महिलांसाठी काही विशेष ऑफर किंवा आपण म्हणतो घट हा एक प्रकार असते, शुद्धता एक प्रकार असते, आपल्याकडे कोणकोणत्या व्हेरायटी आहेत आणि स्पेशल आमच्या वहिनींसाठी काय डिस्काउंट तुम्ही हा शो बघितला? नाही, डिस्काउंट हा शब्द जो आहे हा तसा पाला तर ग्राहकांचा विश्वासघात करणारा असं मला वाटतं. तर जे काही आहे, जे काही आपण व्यवहार करतो हा त्याच हिशोबात त्याच विचारात असला पाहिजे की बो समोरच्यांनी आपल्याला जे काही अपेक्षित आहे. जसं तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक याच्यात त्यांनी तारतम्य हा शब्द वापरलेला आहे, तसा व्यवहार म्हणजे भक्ती याच्यात महाराजांनी तारतम्य हा शब्द वापरलेला आहे. तर तारतम्य जर आपण आपल्या व्यवहारात केलं तर डिस्काउंट ह्या गोष्टी ह्या काही करण्याचं काही काम नाही. म्हणजे आपुलकी जी आहे तुम्ही या तेवढ्याच इमानदारीने तेवढ्याच प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात येतील, सगळ्या सुविधा देण्यात येतील. बरं, व्हेरायटी कुठल्या कुठल्या अवेलेबल आहे? व्हेरायटी आपल्याकडे सर्व कोईमतूरचे, मुंबईचे, आपलं राजकोटचे, बऱ्याच ठिकाणचे वेगवेगळे आयटम आपण म्हणजे स्वतः जाऊन मी परचेस केलेले आहेत. आणि 20 वर्षाचा जो माझा अनुभव आहे त्याच्यात माझ्याकडे जे शुद्धतेचा विषय आहे जो तो 916 भेटेल म्हणजे भेटेलच. आणि त्याच्यात आता हॉलमार्किंगचा विषय जो झालेला आहे की नाही तर मला काहीच त्रास नाही गेला, माझं पूर्ण हॉलमार्किंग तसंच झालं ऑटोमॅटिक. इथे तुम्हाला हे बघायला मिळालं की हॉलमार्किंग असो तेवढा विश्वास असो पण अनेक फॅमिलीज तुमच्यासोबत जुळलेल्या आहेत आणि त्याही आता बघतायत. त्या जुन्या ग्राहकांसाठी जे अनेक वर्षांपासून जुळलेले आहेत, ग्रामीण भागातले आहेत, अकोल्यातले आहेत, 100 गावातले आपण म्हणूयात, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल आता हा विश्वास टिकून ठेवल्याबद्दल? तर माझं सर्व ग्राहकांना हेच सांगणं आहे, ग्राहकच नाही आहेत विषय, म्हणजे माझे सर्व घरगुती लोक आहेत. माझे असे घरगुती लोक आहेत की 20 वर्ष झाले मी ज्या हिशोबाने काम करतो आहे तर 10,000 लोक माझे घरगुती लोक आहेत. म्हणजे मी कमीत कमी 8 ते 10,000 लोकांच्या घर टू घर पोचलेलो आहे की मला माझ्या ते 70 खेडे जे आहेत ते 70 खेड्यात कोण कुठं राहतं, त्याचं अर्थकारण काय आहे, त्याचं मानसिक स्थिती काय आहे,
त्याची उपजीविका काय, हे सर्व गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आहे. घरात कार्य असलं तर सरळ तुम्ही मंगेश भाऊंचं नाव घ्या, कराळे ज्वेलर्स. म्हणजे अशा किती पिढ्या तुम्ही पिढ्या पाहिल्या असतील. मी आता लहानाचे लोक पोरं मोठे होताना पाहिले, म्हणजे जे कळीस घेऊन येत बाया त्या आता लेकर म्हणजे लग्नाला आले, अशा प्रकारचे जे काही हे आहेत समजा, हे सर्व मी आता म्हणजे ग्राहक म्हणून मी कधीच कोणाला हँडल नाही केलेला. तीच तर आपुलकी आहे, तोच तर विश्वास आहे ना. त्याचमुळेच लोक आता एवढ्या बाहेरून म्हणा गावातनं आपल्याकडे येतात. आता व्हेरायटी झाली, विश्वास झाला. पण कधी कधी असं होते, ग्रामीण भागातले काही आमचे गिराईक असतात, काही कस्टमर असतात, आणि प्रेक्षकही आमचे गेल्या 20 वर्षापासून आम्हाला बघतात. तुम्ही आम्ही सारखं सुरू केलं, सिटी चॅनलला 20 वर्ष झालेले आहेत. पण ग्रामीण भागात कधी कधी असं होते, आर्थिक थोडीशी चणचण येते. मुलीचं लेकीचं लग्न असते, कधी तळी तुम्ही जसं म्हणितलं की 12 बलुतेदार त्यापैकी आपला बळीराजा इश्यू होतात. अशा वेळेस मी असं ऐकलं की मंगेश भाऊ, असं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्याच बुटे कंपनीमधलं, म्हणजे पनोरीमध्ये लग्न सुरू होतं. तो नवरदेव म्हणे की मला अंगठी पाहिजे. त्या नवरीच्या बापानं मला फोन केला की बा नवरदेव अटासून बसलेला आहे आणि त्याला अंगठीच पाहिजे. मग मी अंगठी घेतली, हिशोब नाही, काही नाही, कोणत्या प्रकारचा काम नाही, ते अंगठी घेतली आणि त्याला त्या लग्नाच्या मंडपात देऊन दिली. बापरे, असे करावं लागतं. पण एवढं दादा तुम्ही असं विचार नाही केला, म्हणजे सहसा तुम्ही आपण म्हणू शकतो लग्न वाचवलं. त्यांचा नाही, माझा जवळ होता. या स्थितीत मी ते काम केलं. बघा, हा जो विश्वास आहे आपुलकी, म्हणजे दोन जे आहे परिवार यांनी जुळवले, असं वाटत नाही कधी. म्हणजे ही संपत्ती आपली, म्हणजे शांत झोप लागते नाही. सहज काहीच विषय नाही आहे, झोप गिफ्टचा विषयच नाही आहे. 8 घंटे सहज झोप लागते, कारण आम्ही ज्या हिशोबाने काम करतो प्रत्येकाला पोटा पाण्याला लागला पाहिजे, हा आमचा सर्वप्रथम काम आहे. पण आता राजकारणापासूनची सुरुवात, आजोबांपासून तो एक मोठा आवरा, एक मोठं नाव. पण कधी आपण म्हणतो ना की लाईफ मध्ये एक टर्निंग पॉइंट येते. तुम्हाला खरंच बिझनेसमॅन व्हायचं होतं का? तुम्ही समजा आज बिझनेसमॅन नसते तर तुम्ही काय केलं असतं? नाही, सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की मला व्यावसायिक क्रांती घडवायची आहे आपल्या जिल्ह्यात. मला कोणत्याच प्रकारचं लिडरशिप याची काही गरज नाही आहे. मी एक व्यावसायिक लिडरशिपची तयारी करतो. हे जे राजकीय व्यवस्था आहे, ही राजकीय व्यवस्था आता डगमगलेली आहे. आपल्या अकोल्या स्थितीत जर विचार केला तर कुठल्याच प्रकारची वर्किंग स्थिती राहिलेली नाही आहे. आता हे बोलताना ॲज अ व्यावसायिक खूप ताकद लागते हे तुम्हाला पण माहीत आहे. पण आता तरी जनरल पब्लिकने हे ठरवायला पाहिजे की आता व्यावसायिक क्रांतीची गरज आहे, आणि व्यावसायिक डेव्हलपमेंट जशी जशी होईल तरच मानसिक डेव्हलपमेंट होईल. पण दादा, हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही आता तुमच्या आवडीनिवडी जर आम्ही बघितल्या, विद्याभारती अमरावती तिकडनं तुम्ही शिकलेले आहात, मग त्यावेळेस घडणारा एक जो होता, म्हणजे आज मंगेश भाऊ आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे, पण मंगेश भाऊ घडले कसे, त्या पाठीमागे बालपण कसं गेलं? तुम्ही असेच बालपण सांगायचंच ते झालं की 100 एकर शेती माझ्याकडे होती. 100 एकर शेती असतानाही 1 रुपयाचा चॉकलेट भेटेना. हा, तर ही जी स्थिती होती शेतीची, म्हणजे 80 ते 90 काळातली, हे अत्यंत दयनीय अवस्थातली होती. की म्हणजे 8-8 दिवसाचे पूर असायचे, 8-8 दिवस धड्या चालायच्या, पिकं नाही, पाणी नाही, कोणत्याच प्रकारची स्थिती नाही. तो 100 एकरवालाही त्या स्थितीत असायचा, आणि 2 एकरवाला तर त्याच्यापेक्षा दयनीय अवस्थेत असायचा. तर हे लहानपणीचे जे चटके आहेत हे आम्ही पुरेपूर ग्रामीण भागातून खाल्लेले आहेत. तर त्या स्थितीत ज्या हिशोबानं आम्हाला ते चटके बसले, तर ते स्थिती आम्हाला आजही, आम्ही ग्राउंड लेवलवर अजून काय आहे, तर कारण आम्हाला ते चटके अजूनही जाणवतात की अजूनही ते स्थिती आता तरी बदलली पाहिजे. जाण जी आहे ती ठेवलेली आहे, त्या जाणीतूनच मग छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या आपल्यापणाच्या वाटतात, त्या तुम्ही घडवून आणता. पण आज एवढा प्रशस्त मोठे उद्योगपती तुम्ही आहात, तरीही तुम्ही म्हणतात जमीन से जुडे हुए म्हणतात ना, की आपलेपणा जो आहे तो एक प्रत्येकामध्ये आहे. मग एवढा साधेपणा दादा, हे जो विषय आहे हा थोडासा कसा आहे, हे जे स्थिती आहे, समजा लोक गांधी रोडला समजा जर ग्रामीण भागाला विचारलं तर खूप मोठा विचार सांगतील की चांगलं झालं. पण ही स्थिती काहीच नाही आहे. स्थिती आहे माझी, मी जे ब्रह्मांडात टाकलेलं आहे की माझं कमीत कमी 1000 कोटीचं टर्नओव्हर होईल, तर त्याच्यासाठी माझं जे टार्गेट्स होते की 2000 ते 2020 चौटा 2020 साली मी अकोल्यात येणार होतो, ते आलो. त्याच्यानंतर 2025 मला पुण्यात जायचं आहे, 2030 मला मुंबईत जायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी मला घेऊन, सर्व व्याप्त जे विषय आहे, 1000 लोक घेऊन तिथं जायचं. म्हणजे बघा, टार्गेट सेट करायला हवे टार्गेट तसे. पण तुम्ही आता मगाशी बोलताना बोलत की 12 सकल जाती मधलं पहिलं हे
शोरूम आहे, तर आमचा जो सकल मराठा समाज आहे म्हणजे कुंभी देशमुख पाटील आणि साडेबारा जाती समजा त्याच्यात ज्या पकडल्या जातात, याच्यातलं हे पहिलं शोरूम आहे अकोला जिल्ह्यातलं. कारण मूळ विषय आहे फक्त शेती करणे आणि राजकारण करणे, याच्या व्यतिरिक्त आमच्या समाजानं आजपर्यंत काहीच नाही केलं. पण हे आवाजतर तुम्ही आता एवढी मोठी शोरूम, पहिली शोरूम आणि एवढी मोठी, तर ही प्रख्यात जी आहे, नाव म्हटलं की लोक चौकात आले असं आजी काही इथे भेट देऊन जातात. लग्न सराईचा सीझन आता सुरू झालेला आहे, प्रेक्षकांसाठी स्पेशली काय तुम्ही सांगाल, आपल्या तीन विशेषता सांगायच्या झाल्या तर नवीन प्रेक्षकांसाठी. शोरूमच्या तीन विशेषता ह्या आहेत की सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा विश्वास कधी तुटणार नाही. म्हणजे दुसरी विशेषता ही आहे की तुम्हाला जी क्वालिटी भेटेल ती 100% जे सांगितलं तेच मिळेल, ते परफेक्ट तुम्हाला पक्क्या पावती ती मिळेल आणि इन ओरिजिनल मध्ये पण तुम्हाला तेच मिळणार. म्हणजे आणि ती आपुलकी आहे ती तर आहेच. आता पुढे आपण वराडीमध्ये बोलणार आहोत, यांची थोडी पर्सनल जर्नी विचारणार आहोत, पण छोटासा ब्रेक घेऊया. कुठेच नका जाऊ, बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC नेटवर्क आता माझ्या घरच्या सर्वांसाठी सुपर फास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 MBPS ची स्पीड RRC नेटवर्क. तर बघितलं तुम्ही, मला माहिती आहे टीव्हीवर बघता बघता मनात विश्वास आला असेल, दादा तुमच्याही आला असेल आणि वहिनी तुमच्याही, की अरे अकोल्यात यांनी एंट्री मारली. लॉकडाऊनमुळे कदाचित तुम्ही येऊ शकला नसाल, पण अकोल्यात आत्ता गांधी चौकात आले, तर साहजिक आहे तुम्हाला इथे व्हिजिट करावी लागेलच. गेल्या 20 वर्षांपासून ज्वेलरी क्षेत्रातलं प्रख्यात असं नाव आदरणीय मंगेश भाऊ कराळे यांचं कराळे ज्वेलर्स या ठिकाणी मी आहे आणि ब्रेक नंतर पुन्हा तुमचं एकदा स्वागत. एवढंच नाही, ज्यांना आपण म्हणतो की परिचयाचे ओळखीचे आणि एक वेळ आपला परिवार होऊन जातो असे काही कस्टमर इथे आहेत, त्यांच्या परिचयाचे आहेत, त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. क्या परिचय है आपका? मैं जैन शाह हूँ, मंगेश भाऊ के साथ 7-8 साल से संबंध है, अच्छे संबंध है घर का. क्या कहेंगे, कैसा है इनका बिजनेस? एज अ व्यक्तिमत्व तो बहुत बढ़िया है. बहुत बढ़िया है, बिजनेस में भी अच्छे है. इनके पास प्योर क्वालिटी मिलता जो 916 है या प्योर की चीजें वगैरह लो, आपको जो क्वालिटी है वो क्वालिटी मिलेगा. 24 कैरेट बोले तो 24 कैरेट ही मिलता है अपने को. क्या बात. आप कितने सालों से जुड़े हैं इनके साथ? इनके साथ मैं 8-10 साल से जुड़ा हूँ, बाकी इनके जैसे व्यवहार है वैसे उनके संबंध भी है. मैं देख रहा हूँ तब से जब मैं इनसे बात कर रहा था आप बड़े मुस्कुरा रहे थे. कैसा है? ओ है ऐसे मुस्कुराने का, ऐसे यानी के मासूम दिखता है और उनका व्यवहार भी इतना मासूम है के उनके साथ कोई भी जुड़ जाता जल्दी. आप जब जुड़े थे आपको लगा था ये दोस्ती या फिर ये जो रिलेशन है इतने सालों तक ऐसा और प्रदीर्घ होता जाएगा? बस उनको जुड़ने के बाद ऐसा हमारे को महसूस गया कि ये दोस्ती और आगे बढ़ेगी. अभी अकोला में शोरूम आ गया, अभी क्या कहेंगे? ये तो हमारे लिए बहुत अच्छा हो गया. हमारे को चोटा जाना पड़ता था, अभी हमारे को अकोला घर के सामने नजदीकी हो गया. 5 मिनट में जाओ उनके दुकान में, चॉइस करो, चीजें लो, आओ और अपने को जो सर्टिफिकेट मिलता है ओरिजिनल मिलता है और चीज भी ओरिजिनल मिलता है. अच्छा, घर वाले को डिजाइन भी पसंद आएगी? हाँ हाँ हाँ, एक नंबर. ये देखिए, मतलब ये विश्वास जो है, हाँ जो विश्वास है, हाँ इनसे बोलना तो जाना था. अब क्या कहेंगे जो हमारे प्रेक्षक देख रहे हैं, उनको क्या कहेंगे, क्यों आना चाहिए यहाँ पे? देखिए यहाँ पे आप लोगों को कैसा अगर शुद्ध सुना हो ना तो भाव, आप करारे ज्वेलर्स में आइए, आपको जो भी डिजाइन है जो भी शुद्धता यहाँ पे आपको परचेस मिलेंगे और एक नंबर मिलेंगे, बिल भी आपको नंबर में मिलेंगे. क्या बात है, मतलब सारी अपन म्हणतो विशेषता इथे आहेत, त्या सगळ्या इथे आहेत, जे तुम्हाला हवं असतं ते ऑलरेडी इथे आहे. म्हणजे मनात कुठलीही शंका नाही घेता एकदा नक्की व्हिजिट करा. हे मित्र होते, तसंच ग्रामीण भागातले होते, मी इथे बघापासून बघतोय. नमस्कार. नमस्कार सर. काय तुमचा परिचय? मी अरुण माजरा दत्ता, ग्रामीण भागातला आहे. यंदा चौटाला आमच्या गावापासून 15 किलोमीटर दुकान आहे आणि गेल्या अनेक वर्ष 20 वर्षापासून आमचे संबंध आहे. ग्रामीण भागातले सगळे तुम्हाला बघतात टीव्हीवर आपल्या घरी, काय सांगाल सगळ्यांना, काय आपल्या भाऊंबद्दल? हे मंगेश भाऊ यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व अगदी मनमिळवू आहे आणि त्यांना उच्च म्हणजे चांगल्या प्रतीचे दागदागिने ग्रामीण भागात लोकांना
विश्वासात घेतात. नवीन शोरूमला भेट द्यायला पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांनी की आम्ही विश्वासात आम्ही लोकांना सांगू की बा मंगेशभाऊ कराळेची इथं जाऊन चांगल्या प्रतीचे आता येतात ते काही विषय नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्ही आपल्यासोबत सर आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, मी जमील पठाण. तुम्ही सर आता मी मंगेशभाऊंबद्दल अनेक गोष्टी विचारल्या. तुमची मैत्री अनेक वर्षाची आहे पण तेवढंच समाजकार्य तुम्ही दोघं मिळूनही करता, तर त्याबद्दल ते व्यक्तिमत्व कसं उलगडलं आमच्या? तसं यांच्यासोबत माझे जे 20 वर्ष आधी संबंध जुळले ते व्यावसायिकतेतून जुळले, कारण इलेक्ट्रॉनिक काट्यापासून तर सर्व वस्तू CCTV सर्व मीच करतो. त्या माध्यमातून आमची ओळख झाली. 20 वर्ष आमच्या सतत मित्रता आहे. मित्रासोबत व्यावसायिकतेचं आता ते रूपांतर मित्रतेत झालेलं आहे. दोन्ही सामाजिक कार्य आम्ही सोबतच करतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासनमध्ये आम्ही दोघं ते जिल्हाध्यक्ष, मी महाराष्ट्र प्रवक्ता आहे. आणि त्यांनी इथं जेव्हा शोरूम टाकलं तर आम्हाला फारच आनंद राहिला की अकोल्यात एकही महाराष्ट्राचं असं शोरूम आपल्याकडं नव्हतं. त्यांनी टाकलेल्या शोरूमबद्दल मी हेच लोकांना सांगणार आहे की शुद्धता, विश्वास आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाचं जर सोनं कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी कराळे, ज्वेलर्स, गांधी रोड, अकोल्याला घेऊन जावे. पण या व्यतिरिक्त एक आपण म्हणतो की ग्रामीण भागातली मंडळी असो किंवा अकोल्यातली असो, प्रत्येकाला मदत करणे आणि मग तो एखाद्या आंतरिक सुनसुनमध्ये असाल. तुम्ही आता 20 वर्षापासून जोडले, एखादा अनुभव किस्सा काही आठवतो का तुम्हाला? एक होता ना खट्टा मिठा पल होता आणि तसे तर भरपूर खट्टे मिठे पल झालेले आहेत. काही ग्रामीण भागातल्या लोकांचे काही पोलीस स्टेशनचे कामं असतात, काही त्यांचे प्रॉब्लेम असतात, ते धावून येतात त्यांच्यासाठी. आम्ही त्यांच्यासोबत धावूनच जातो आणि प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असल्यामुळं सर्वांचे चांगले संबंध आहेत. सर्व लोकांचे मनमिळावू स्वभाव असल्यामुळं सर्व जुळून आहेत. समजा ज्वेलर सोडलं, चोट्ट्यातलं घर सोडलं, अड्डा कोणता जिथे दादा भेटतात असं दोस्ताचा एक असतं ना? आज जातो असं समजून झाला सर्वात गरिबांचा एकच आहे कट्टा, तो आहे फक्त गांधी रोड. त्याच्या व्यतिरिक्त आमचं सर्व मीटिंग वगैरे जे होतं ते कधी सातव चौक कधी इकडं प्रत्येक ठिकाणी. दुकान तर हे फक्त नॉमिनल आहे त्यांचं, बाकी मौज मस्ती करायला किंवा डिस्कस करायला बाकीच्या भरपूर जागा आहे. मैत्री अजूनही तशीच आहे आणि ते तुम्ही समजू शकता किती गाढ मैत्री आहे. पण तुम्ही तुमच्यातर्फे एक आव्हान. मी प्रत्येक प्रेक्षकाला एक आव्हानच करू इच्छितो की जे खेड्यातले लोक आहेत त्यांनी अकोल्यात आल्यावर सर्वप्रथम कराळे ज्वेलर्सला भेट द्यावी आणि उच्च प्रतीचं सोनं खरेदी जर करायचं असेल तर त्यांनी कराळे ज्वेलर्सलाच भेट द्यावी आणि शुद्धतेची हमी गॅरंटी. धन्यवाद. बघताय तुम्ही हा हे प्रेम आपुलकी जी आहे ती दिसून येते आणि बोलतानाही थोडं आपुलकीने सगळे बोलतात. मेरा बॅग का धंदा आहे, व्यवसाय बॅग का आहे मेरा और मंगेश भाऊ के साथ में 1.5 साल से हूँ. अनुभव बहुत अच्छा है इनका, आदमी भी अच्छे हैं, ईमानदार है और सोने की पूरी गारंटी मिलेगी आपको यहाँ. क्या बात है. मैं बाकी शोरूम को लेके और भी बातें नहीं करूंगा, मैं बाकी जगह की बातें नहीं करूंगा. मैं कहूंगा इनके यहाँ पे आने के लिए जो 1.5 साल का अनुभव है ना, जैसे आपने कहा पूरी गारंटी, तो गारंटी जो होती है वो अपना जब तक आता नहीं बोलते नहीं. विश्वास, विश्वास भैया सबसे बड़ी चीज है और मंगेश भाऊ से साथ में 1.5 साल से जो हमने उनमें देखे सिर्फ विश्वास देखे. क्या बात है, क्या बात. और बाकी जो देख रहे हैं उनके लिए, उनके लिए मैं यही बोलना चाहूंगा कि आप एक बार कराड़े ज्वेलर्स में जरूर आए और यहाँ वैरायटी और माल देख के जाए. तुम्ही बघताय का की 20 वर्ष जुनी ही आहेत आणि 1.5 वर्ष जे आहेत ते आता नवीन सोबतचे आहेत. म्हणजे लॉकडाऊन नंतरचं हे प्रेम म्हणू शकतो, मैत्री म्हणू शकतो. तर यांचेही सगळ्यांचा तो एकच अनुभव आहे की एकदा तुम्ही व्हिजिट करा, तुमची मैत्री नक्की इथे होईल. म्हणजे तुम्ही इथं माणूस तरी जिंकून जाल. तुम्ही खरेदी करा, व्यावसायिकपणा त्यांच्यात फार कमी आहे, पण आल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊनच जाता. पण हे सगळं करत असताना तुम्ही बघताय स्टाफही इथे असतो. मी मगापासून जेव्हा आलो शोरूम चकचकीत असणं, त्यामध्ये आलेले कस्टमर अटेंड करणं, दादा कधी कधी असतात नसतात, ते तुमची एक आपुलकी प्रत्येकासोबत असेल. तुम्ही पण गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले आहे, परिचय सांगा. मी स्वप्नील कुटाळे, गेल्या 10 ते 15 वर्षापासून दादांसोबत मी जुळलेलो आहे. चौट्याच्या शॉप नंतर आता जे दादांनी भरारी घेतली, जे अकोल्याचं जे आमचं शोरूम झालं, आमचा उद्देश फक्त एकच आहे, कस्टमरपर्यंत जी आपुलकीची भावना आहे त्या आपुलकीच्या भावनेतून आपण कस्टमरसोबत वागणे आणि त्यानंतर शुद्धता आणि पारदर्शकता या गोष्टींची आम्ही विशेषतः काळजी घेतलेली आहे की पारदर्शकता आपल्या व्यवहारात, पारदर्शकता ही फार महत्त्वाची आहे आणि शुद्धता, लोकांचा विश्वास, याच एका आपुलकीच्या भावनेतून आमच्यापर्यंत सर्व कस्टमर येत असतात. आणि मागील गेल्या 20 वर्षापासून हा जे विश्वास दादांनी समाजामध्ये संपन्न केलेला आहे की आपल्याला व्यवसाय तर करायचाच आहे, आपण सोन्याचे दागिने तर लोकांना विकतोच आहे, त्याचबरोबर
आपल्याला विश्वास पण संपादन करायचा आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजात आपला आपलं काहीतरी देणं लागते. त्या हिशोबानं दादा सेवेत सुद्धा असतात. अडीअडचणीला खूपदा असं सुद्धा होते की इमर्जन्सीमध्ये आमच्याजवळ कस्टमर येतात की दादा मला एखादी वस्तू पाहिजे, किंवा उदाहरणार्थ मला एखादी 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे, ती 25,000 होते पण माझ्याजवळ 20,000 सध्या उपलब्ध आहेत, 5,000 रुपये नाहीत. अशा वेळेस आम्ही त्या कस्टमरला समाधानकारक उत्तर देऊन त्यांची जी अडचण आहे ती पूर्ण करणे हा दादांचा एक स्वभाव आहे. त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करत असतो आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून हा आहे. फक्त म्हणजे तुम्ही बघा, दादा जसे आहे तसे आमचे भाऊ आहे, एकदम तेवढ्याच आपुलकीनं बोलून कस्टमरला व्यावसायिकता ते दाखवतात. तुमचा अनुभव आला असेल गेल्या अनेक वर्षात, असं कधी घडलं का की म्हणजे आपण म्हणतो ना जसं खट्टा मिठा पल, जसं मी त्यांना विचारलं की एक आनंदाचा क्षण असतो 10 वर्षाच्या जर्नीतला, आणि एक असतो क्षण जो नकोसा असतो, असं नव्हतं व्हायला पाहिजे किंवा हे फार छान सुंदर झालं काय असे आयुष्यात भरपूर उदाहरणं आहेत. त्यामधून निगेटिव्हिटी न येता किंवा चुकीचा विचार न करता, कोणत्याही प्रकारचा वाद न करता, सामंजस्याची भूमिका ठेवून येणारा व्यक्ती आपलाच आहे. जरी आपल्या हातून काही एखादा चुकीचा विषय झाला असेल किंवा समोरच्या कस्टमरच्या हातून तो एखादा चुकीचा विषय झाला असेल, पण त्याच्यातून समाधानकारक मार्ग काढणे आणि समोरच्या कस्टमरचं समाधान करणे हाच एक दादांचा उद्देश आहे, आणि त्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व गोष्टी सहजतेने हँडल करत असतो. मग आता इथे एवढ्या व्हेरायटी येतात अकोल्यात, आणखी शोरूम आहेत बरेचसे, तर आपलेपणा जपणारा जो आपला शोरूम आहे, इथल्या व्हेरायटीबद्दल सांगा कोणत्या कोणत्या प्रकारचे, आणि जे आपण म्हणतो महिला वर्गाचा जो प्रश्न विचारला घटवाला, तर ते आमच्या जरा ताईंना ते जिथं घट कमी किंवा मग ते हॉलमार्क ते जरा त्यांच्या स्टाईलमध्ये तुम्ही कस्टमर हँडल करतात असं सांगा. नाही, बरेचदा महिलांच्या मनात हे प्रश्नचिन्ह असतात किंवा ते एखाद्या वेळेस टाकल्या जातात, पण तसं काही चुकीचं प्रकार आमच्या शोरूममध्ये घडत नाही. जी मी तुम्हाला जे सांगितलं की पारदर्शकता हा फार महत्त्वाचा विषय आहे, आम्ही तो आम्ही सांभाळतो प्रत्येक वेळेस. फक्त व्यावसायिकता करणे तेवढाच विषय न करता पारदर्शकता ही फार महत्त्वाची आहे. त्या पद्धतीनं आपण त्यांना हॉलमार्किंग, त्यानंतर शुद्ध सोने, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व आपण सांभाळून त्या पद्धतीनं आपण व्यवहार समोर चालवत असतो. म्हणजे बघा तुम्ही की तेवढ्याच आपुलकीने जो विश्वास आहे तो यांनी सांगितला, आणि शेवटी आपण पुन्हा एकदा दादांशी बोलणार आहोत. मंगेश भाऊंची नेमकी वेगळी जर्नी आहे त्यावर जाणार आहोत, पण ते घडले कसे, बालपण कसं होतं, फॅमिली सपोर्ट कसा होता त्यावरही बोलणार आहोत, पण छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेच नका जाऊ, बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट. बंद करा ही ओरड, आता माझ्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपर फास्ट इंटरनेट सेवा. आता माझ्या घरच्या सर्वांसाठी सुपर फास्ट इंटरनेट सेवा, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC नेटवर्क. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा, आणि मनोरंजन करता करताच तो आपलेपणा जपणारं गेल्या 20 वर्षांपासूनचं प्रख्यात असं नाव आदरणीय मंगेश भाऊ कराळे आपल्यासोबत आहेत. कराळे ज्वेलर्सचे संचालक, चोट्टा बाजारापासूनची सुरुवात आणि अकोल्यात आत्ता हार्ट ऑफ द सिटी गांधी चौकातलं कराळे ज्वेलर्स, त्या संदर्भात आपण गप्पा केल्या, आपण बोललोय. दादा पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल तुम्ही एक्झॅक्टली आत्ता आपलेपणा जो आहे तो आपण त्याबद्दल बोललो, तुमच्या व्हरायटीबद्दल बोललो, इथल्या यांच्या जी कस्टमर आहेत मित्रपरिवार आहे त्यांच्याबद्दल बोललो. विशेषतः तुम्ही आहात हे प्रत्येकाला माहिती आहे, पण मंगेश भाऊ घडले कसे, ती नाळ मी मग अशी बघतोय ती वराड्यातली जुळलेलीच आहे ना, जरा तुमच्या स्टाईलमध्ये जरा होऊन जाऊ. नाही आपण हेच, मी हा ग्रामीण भागातला व्यक्ती आहे, आगर माझं मूळ गाव आहे. गावात शेतात सर सर आपण उथल मुथल सर दांगळो करू करू जगलेले व्यक्ती आहो. हे करत असताना मनात संभ्रम म्हणजे नेहमी असं खलखल राहायची की शाळेचं आपण काही ना काही केलंच पाहिजे. शाळेतलं म्हणजे कठीण माणूस, सर्वात कठीण धपाटे खाणे, शेवटच्या बेंचवर बसणे, अभ्यास नाही करणे, सर्व ज्या ज्या गोष्टी पाहिजेत एका चांगल्या म्हणजे विद्यार्थीमध्ये ते सर्व अवगुण आपल्यातच होते. समजून घ्या तुम्ही मोठे उद्योगपती होऊ शकता जर तुम्ही लहानपणी करामती केल्या असतील तर, है ना. एखादी करामत किंवा घरात
आजोबांपासूनच एक मोठं प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, पण बाबा आई तुम्ही मग आता काही एखादा आठवते किस्सा लहानपणीचा? किस्सेच किस्से आहेत. एखादा किस्सा म्हणजे आता मला त्याच्यासाठी म्हणजे पुण्याच्या शाळेत टाकलं होतं हॉस्टेलमध्ये. मी श्री श्री प्रिपरेटरी मिडल स्कूलमधला विद्यार्थी आहे. तर तिथे शिकत असताना काय झालं, आमच्या एक्झाम्स होत्या. मग त्या एक्झाम असताना आम्ही याच्यावर गेलो बोर्डाच्या त्या याच्यावर. तर तिथे आम्ही भांडणं झाले आमचे तिथं. तर तिथं आम्ही एसपीच्या पोराला ठोकलं. मग एसपीच्या पोराला ठोकलं आम्ही सर्व गायब. मग कायची परीक्षा कायचं काही. तर मग ते झाल्यानंतर मग आम्ही अंड्रेस मध्ये मग ते पेपर लिहिले. तर असे उलटे सुलटे अशा मग घरी भांड हे लातापाता मारणं, बाकीचाही कार्यक्रम सारा घोर घोर चालू सर. हे करत असताना सेन्सिबिलिटी असं म्हणतात ना, जेव्हा तुम्ही लहानपणी खोडकर असता तेव्हा तुम्ही मोठेपणी फार ठरवून एक आपण सेटलमेंट जबाबदारी पटकन येते, असा कोणता मोमेंट होता? हा कॉमन प्रश्न आहे की लाईफ चेंजिंग तुमची झाली, लाईफचा टर्निंग पॉईंट. तर लाईफ टर्निंग माझी दहावी जशी माझी मी जो त्या भपक्यात होतो की मी दहावी पास होऊन आपलं मर्चंट नेव्हीसाठी जाईल, तर ते नापास झाल्यामुळे पूर्ण नैराश्य आलं. हा तर मी त्या फ्लो मध्ये ज्या दिवशी होतो ते स्थिती होती माझी की मी तिथून ठरवलं, नापास ज्या दिवशी झालो तिथून ठरवलं की आता मला काही ना काही करून दाखवायचं आहे आणि आता हे स्थिती पूर्ण बदलून टाकायची. मग अभ्यासात विषय कोणता कठीण जात होता? मग दहावी नंतर काहीच विषय कठीण नाहीत गेले. दहावी नंतर मी बारावी केली, लॉ चे 2 वर्षही केले, चांगले मला मार्क्सही भेटले. मी ज्वेलरीचं काम पण केलं 4 वर्ष मी सोबत, प्लस कॉलेज प्लस कारागिरीचं काम पण कम्प्लीट केलं. पूर्ण शिकलो, इत्यंभूत सर्व गोष्टी शिकलो जीवनातल्या ज्या धंद्यासाठी आवश्यक आहेत. समजा की कारागीर म्हणताना गठई, मला गठई पण येते, गठई प्लस छिलई, जे काही स्थिती आहे कारागिरीमधली इत्यंभूत मला सर्व येते. बघा बेसिकली तोच खरा आपण म्हणतो ना, म्हणजे चांगला कुक होणं त्यासाठी बेसिक गोष्टी माहीत असणं असते, तसंच चांगला व्यावसायिक होण्यासाठी त्या व्यवसायात तुम्ही शिरून बेसिक म्हणजे कारागिराचं पूर्ण काम ही तुम्हाला. आपला व्यवसाय मूळचा व्यवसायच नाही हा पिढ्यान पिढ्यांचा. तर हे सर्व करत असताना जोपर्यंत तुम्ही याच्यात पूर्ण कणखर होत ना तोपर्यंत आमचा धंदा सुरूच होत नाही. तर त्यासाठी मी 4 वर्ष दिले, रोज 8-10 घंटे काम करायचो, 10 घंटे डेली काम करायचो. ऑलरेडी आपल्या घरी 100 एकर आहे आणि तुम्ही विचार करा तुमच्याकडे 100 एकर आहे, तुम्ही घरी बसून खाऊ शकता. किंवा मग एक असते ना की आहेत ना आबा होते, आहेत आबा बाबा सगळे, मग बाकी मुलं कसे भरकटतात तुमच्या बाबतीत? नाही ती स्थिती 10वीपर्यंत होती फक्त, की बहुत जे नासमज असतो की नाही, तर तो नासमज 10वीपर्यंत टिकला. पण त्याच्यानंतर जे टर्निंग पॉईंट आला तिथं मग स्थिती मी सर्वात छोटा झालो. समजदार एकदमच बदलून गेले. जो व्यक्ती छोटा असते की नाही तोच प्रगती करू शकतो, ज्याच्या अंगावर ओझा आहे. आता या कोरोनाच्या काळात जे शिकवलं ते हेच शिकवलं गेलं की जे 100-100, 200-200 लोक घेऊन चालून राहिले त्यांचे ज्या खांद्याला एवढा ओझा झालेला आहे की ते कामच नाही करू शकत. आणि जे आता म्हणजे जे स्टार्टअप आहेत, मी तुमच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कोरोनानं हे शिकवलेलं आहे की आता जो स्टार्टअप करील त्याचे दिवस आहेत. म्हणजे नवीन सुरुवात करा, नवीन मार्गाने करा. पण मग असं असताना सुरुवात करत असताना तुम्हालाही चॅलेंज आले असतील. मग म्हणतात ना की टांगे खिचणे वाले होते हैं बिझनेस मध्ये म्हणा. आता बरेचशी मंडळी बघतात, मला काय विचारायचं तुम्हाला समजलं, मग टांगे खिचणे वाले की पैशांनी टांगवत की होतीये असं काही घडलं का? किंवा मग त्या लोकांना नाही, मी तरी कसं आहे माहिती का, ते टांगे खिचणारे हे ते याच्या वरती विचार आहे माझा. कारण जो टांगे खिचणे हे करणे हे जे आहे हे राजकारणापासून तर व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्रात जो विचार होते त्याच्यात जो टांगा खेचणारा आहे तो खालीच राहते, वर नाही जाऊ शकत, पोहोचच नाही. तर ते टांगा खेचणं हे कशासाठी आहे की तुम्हाला घासण्यासाठी आहे. हिरा असते, त्या हिराले जर घासलं तरच तो चमकते. तर तो चमकते कधी? ज्यावेळेस तो घासला जाईल. आणि तो घासल्याच नाही गेला तर तो कायचा हिरा होईल? बरं दादा, आता तुम्ही एवढं पॉझिटिव्ह आहे, आजची जनरेशन जे पाहते, आज आम्ही थोडंसं आम्हाला पटकन शॉर्टकट पाहिजे, किंवा आम्ही घरच्याचं ऐकत नाही, आम्ही बस 12वी झाली की चालले पुणे, है ना. आजकाल जरा शॉर्टकटचा जमाना आहे. आता तुम्ही ॲज अ उद्योगपती म्हणून यंग जनरेशन जी आजची आहे किंवा जे नवीन नवीन उद्योग करू शकतात ज्यांना तुमच्यासारखं व्हायचं आहे त्यांना काय सांगा?
मी मूळ म्हणजे एक विचार सांगतो एक मराठी लोकांना जे काही व्यावसायिक लोक आहेत त्यांना की जे होऊ इच्छितात काही मोठे यांच्यासाठी की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुळात चालतच जातील की बा मी इथं जाईल तिथं जाईल असं करेल तसं करेल पण ग्राउंड रियालिटी कोणी काही तपासत नाही. प्रत्येकाची जी ग्राउंड रियालिटी आहे जे तर त्यानं तपासली तर फटाफट तो कामालाच लागेल. सत्य परिस्थिती जाणून पटकन तुम्ही मार्गी लागा मार्गी लागा. तुमची मानसिक स्थिती व्यावसायिक स्थिती आपली स्वतःची स्थिती हे जोपर्यंत तो तपासत नाही तोपर्यंत त्याचं पुढचं पाऊल पुढे पडतच नाही. व्यवसाय सुरू करत असताना मराठी उद्योजक आपण आमची शाखा कुठे नाही याचा गर्व करतात. उलट आपल्या शाखा वाढायला पाहिजे. हा पण मराठी लोकांना मराठी मुलांना व्यवसाय करायचा आहे पण मानसिकता तशी नाही आहे. मग तुम्ही काय असं काय चुका करतात या अशा बेसिक चुका काय करायला नाही पाहिजे सुरू करताना कुठलाही व्यवसाय. सर्वात पहिले तर आपण सर्व गोष्टी भावनेत विचार करतो. सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे भावना ही त्यापुरती भावनेपुरतीच मर्यादित आहे. ज्यावेळेस तुम्ही कमर्शियली विचार करता त्यावेळेस भावना सोडून जो व्यक्ती विचार करतो तो खरा उद्योजक तयार होतो. इमोशनल होऊ नका स्टार्ट करत असताना नंतरच तुमची नाती जुळत जातील असं दादांचं म्हणणं आहे. दादा शेवटच्या एका प्रश्नांवरती येतो. जेव्हा घरी तुम्ही आता वेळ देता किंवा वेळ मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये बिझी असता तर फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे घरी घरी माझ्या आई वडील आहेत लहान भाऊ आहे त्याची पत्नी आहे दोन मुलं आहेत त्याला माझी पत्नी आहे मला एक मुलगा आहे असा आमचा मोठा परिवार आहे. तसं पाहिलं तर माझा एक लय मोठा परिवार आहे. मला 19 आत्या आहेत 17 काका आहेत 9 सगळ्या मावश्या आहेत 4 मामा आहेत आणि 16 सासऱ्या आहेत. हा माझा परिवार मी पकडतो. बापरे बाप आता हा संपूर्ण परिवार यांनी सांगितलं असं नाही जनगणने मला आले छळा समजून वापस गेले. नाही नाही तुम्ही बघता कसं आता लोक काय म्हणतात माली बायकोन माले दोन लेकर एवढ्या पुरती जे मर्यादित लोक आहेत ते कधीच व्यवसाय नाही करू शकत. मॅडमचा वहिनींचा जो सपोर्ट आहे तो आज पहिल्यांदा मला वाटतं टीव्हीवर तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणार आहात तर त्या जरा बघतायत वहिनी तुमचं बघा तुमच्या मनातली गोष्ट मी आता बोलून घेतो काय काय. नाही नाही सर्वात महत्त्वाचं जे असते ते प्रत्येक माणसाच्या मागे एक जे बाई असते स्त्रीचा हात असते तो खरंच आहे. म्हणजे एक कसं की मी जे म्हणील ते ती करते. तुम्ही जे म्हणाल ते ती करते सपोर्ट त्यांचा आहे म्हणता तुम्ही. नाही नाही करते म्हणजे जो विश्वास जो विषय असतो की मी जे करेल ते पूर्व दिशा या हिशोबाने जे काम करते आणि भक्कमपणे माझ्या मागे उभे राहते. किती वर्ष झाले 14 वर्ष पूर्ण एक वनवास कम्प्लीट झाला. वनवास म्हणतात तुमच्या सोबत असं नाही. लग्नानंतर पहिला चित्रपट कोणता पाहिला. आम्ही एकच चित्रपट पाहिला पाहिलता आता त्याचं नाव तर काही लक्षात पकडलं गेली आहे. गाणं तर अशी ना कधी काही आता मी यासाठी विचारलं की तुम्ही दोन ओळी जरा आज पहिल्यांदा गायल्या छान वाटत. गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैंने जो हंसने का वादा किया था. म्हणजे ते हे पाहिजे ना आपल्याला ते स्क्रिप्ट पाहिजे का. नाही पण हे परफेक्ट आलेलं आहे ओरिजिनल आहे. मी सांगतो काय भावना ज्या आहेत त्या पोचल्या आणि हे मी वहिनींचं मनातलं ओळखून तुमचं गाणं म्हणून घेतलं. किती वर्ष झाले म्हटलं नाही पालेकर मोठे झाले 14 वर्ष 14 वर्षाचा वनवास असो हे फार वेगळं रूप आपल्याला बघायला मिळते. पण दादा जसे फॅमिली मॅन आहात तसेच मित्रही आहेत जबरदस्त. अकोल्यात म्हणा चोट्ट्यात म्हणा किंवा आगरला म्हणा अड्डे असतील तुमचे घर सोडून बाकी सोडून जुने मित्र अजून सगळे सोबत आहेत. सर्व मित्र सोबत आहेत. म्हणजे मी जो एक विचार केलेला आहे की ज्या स्वरूपात मी तुमच्याशी पहिल्यांदा भेटलो पहिल्या व्यक्तीसोबत त्याच हिशोबात मी आज पण असलं पाहिजे. म्हणजे तुमच्याजवळ आज माझ्याकडे असतील 1 करोड माझे असतील 1000 करोड होतील तर मी जर तुमच्यासोबत असं मिळालो तर ते त्या दिवशी तसंच मिळायला पाहिजे. प्रत्येकाला काय वाटतं माहिती आहे का ही फार मोठी शिकवण आहे. एका वाक्यात तुम्ही शिकवून गेले की जसं मी पहिल्यांदा तुला भेटलो होतो तसाच मी नेहमी भेटणार. माझी परिस्थिती आता कमी झाली जास्त झाली त्याची काही घेणं देणं नाही त्याच्याशी. प्रेम प्रेम तुमचं त्याच हिशोबाचं असलं पाहिजे ती स्थिती असली पाहिजे. चालते माणूस जोडला पैसे हे आम्ही कागदासारखे समजतो. पैसा हा विशेष नाही आहे. पैसा जोपर्यंत तुम्ही कागदासारखा समजत नाही तोपर्यंत तुमचे संबंधच तयार होत नाही.
खरी कमाई तो माणसं जोडायची आहे. गेल्या अनेक वर्षांचा तो आपण म्हणतो विश्वास जो आहे तो दिसून येतोय. म्हणजे 20 वर्ष तर चाला या बिझनेसमध्ये, पण तसा प्रचंड मोठा विश्वास आहे. खास करून जे यांनी पहिला जे ज्वेलरी शोरूम आहे ते डोक्यावर घेतलं, आपलेपणा दाखवला, सुरुवात तिथून होती. चोट्ट्यातल्या प्रेक्षक म्हणजे जेवढे आहेत चोट्ट्याचे प्रेक्षक आमचे, त्यांच्यासाठी काय आभार करतो. ग्रामीण भागातील माझे सर्व माता भगिनी आणि सर्व मित्रगण, ज्या प्रकारे मला ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, कामावरच्या ज्या म्हणजे निंदावरच्या बाया, गरीब वृद्ध लोक, सर्व सर्व एकदम शून्यात शून्य जे लोक आहेत त्यांनी मला एकदम डोक्यावर बसून काम केलं. मला हा आनंद वाटते की मला प्रत्येक गावात जर मी गेलो तर 22 कट चहा झाल्याशिवाय मी त्या गावातून वापसच येत नाही. हे माझी कमाई आहे. म्हणजे लोक पैशाच्या स्वरूपात कमाई घेत असतील, बाकी गोष्टीत कमाई घेत असतील, पण माझी कमाई आहे की जे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे ते मी कुठेही गेलो तर या ना भाऊ चहा घेऊ ना, या ना भाऊ नाश्ता करू ना. त्याच्यामुळे आहे की आता बसल्या बसल्या शूट करताना 2 ब्रेकमध्ये 2 चहा आमचे झाले. एक गुळाचा चहा झाला, एक साधा चहा झाला. आता झाल्यावर तिसरा होईल असं वाटते, पण नाही, हे प्रेम दिसून येते ना. मी माझा अनुभव सांगतोय, तुम्ही आले की तुम्ही बिना चहाचे जाणार नाहीत. तुम्ही शॉपिंग करा, घ्या, पसंत करा, डोकं खा, म्हणजे डोका खाणं म्हणजे इन द सेन्स बरोबर व्हरायटी पहा, पण तरी जाणार नाही. आणि स्माईल बघा, हा विश्वास बघा. तर मी कराळे ज्वेलर्स चौटा आणि कराळे ज्वेलर्स अकोला या दोन्ही शोरूमचं मी काम पाहतो आहे. आणि हे मार्केटिंग जो फंडा आहे, हा मार्केटिंगचा फंडा न करता तुम्ही सहज मला भेटायला या. आपण आपले सुख दुःख सर्व गोष्टी शेअर करून जे काही जिथं व्यावसायिक मार्ग म्हणा, बाकी गोष्टीचे मार्ग म्हणा, ते सर्व काढून आपण आपापले प्रॉब्लेम सेट करू. हा व्यवसाय तर हा दुय्यम भाग आहे. त्या हिशोबात मी बसलेलो आहो की हे पोटापाण्यासाठी काम केलं पाहिजे. तर जो विषय आहे तो विषय आपण सर्वांनी एकमेकांना शेअर करून तुमच्या जीवनात ज्यावेळेस चांगल्या प्रकारचं हे होईल त्यावेळेसच मला समाधान वाटून माझं जीवन उज्ज्वल होईल असं मी सर्वांना म्हणजे आवाहन करतो की कृपा करून मला 1 मिनिटाची भेट देण्यासाठी तरी यावे. 1 मिनिटाची भेट काय, तुम्ही इथं आले की तुम्ही वर्षभराचे सोबती व्हाल, आयुष्यभराचे व्हाल. पण यायचं कुठं? चौट्याचा ॲड्रेस आणि अकोल्याचा ॲड्रेस. तर चौट्याचा ॲड्रेस बस स्टँडच्या समोर, कराळे ज्वेलर्स बस स्टँडच्या समोर, आणि अकोला काबरा हाईट्स कराळे ज्वेलर्स आपलं महानगरपालिकेच्या समोर गांधी रोड. संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक जर तुम्ही, आणि संपर्क 98 50 16 25 53. सीझन आहे, लग्न सराईचा सीझन सुरू झालाय. तुमचा बस्ता घ्यायचा असेल, तुम्हाला शॉपिंग करायचं असेल, थोडीशी काय म्हणतो आर्थिक इश्यू असेल तरीही घाबरायचं नाही, विचार करायचं नाही. जर विचार करत असाल तर थांबून जा, तुम्हाला सोल्युशन मिळालेलं आहे. तुम्हाला गांधी चौकात यायचंय, गांधी चौकात आलं की कराळे ज्वेलर्स कुणालाही विचारा. अकोल्यात तुम्ही येऊ शकता, चोट्ट्यात बस स्टँडला बस तिथे आहे, बस स्टॉपच्या तिथे तुम्ही भेटू शकता. आणि प्रचंड असं खुलतं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आपलेपणाचा प्रचंड असं ओसंडून वाहणारा झरा आहे. दादा नक्कीच तुम्हाला मदत करतील. या एकदा व्हरायटी बघा आणि आपलेपणा जपा, मग ते चोटणा असो, हजार गावं असो, हजार गावातले तो एक आपलेपणा आहे. शेवटी 20 वर्ष तुम्हालाही झाले, 20 वर्ष आमच्या सिटी चॅनललाही झाले, RRC नेटवर्कलाही झाले, आपला सोबतचा प्रवास आहे. कशा शुभेच्छा द्याल तुम्ही आमच्या सिटी चॅनल? आज जे आपण आले, एक विस्मरणीय क्षण हा मी अनुभवतो आहे माझ्या जीवनातला, की आजपर्यंत माझी मुलाखत आजपर्यंत कोणी घेतलीच नाही. तर हा जो क्षण आहे, हा क्षण मी एक असा स्वर्गात अनुभवल्यासारखा वाटते. तर तुम्हाला खरंच मनापासून माझ्या शुभेच्छा की जे तुम्ही करताय सर ते म्हणजे या अकोल्यासाठी एक वेगळी स्थिती निर्माण होईल व्यवसायिकतेसाठी. आणि जोपर्यंत पूर्ण समाज पूर्ण लोक व्यावसायिक होणार नाही तोपर्यंत आपली जी काही ओळख होती 1960 सालातली अकोल्याची ती पुनर्निर्माण होणार नाही. आणि आपल्याला आता एक पुनर्निर्माणची तयारी करणे. मी आता अकोल्यात आलो म्हणजे फक्त काही व्यवसाय घेऊन नाही आलेलो, तर माझ्याकडे इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचं जिल्हाध्यक्षाचं पद आहे. तर त्याच्यासाठी मी एक अकोल्यात दबाव गटाची तयारी करतो आहे, चांगल्या दबाव गटाची, जी 1985 सालापासून नामशेष झालेली आहे. तर माझं सर्व जे 3.5 जिल्ह्यातल्या लोकांना हेच सांगण्याचा इच्छुक आहो की आता तरी चांगल्या लोकांनी जवळ या, कामं करा आणि अकोल्याची प्रगतीसाठी थोडा तरी हातभार लावा.
काही ना होईना तर कमीत कमी महिनाभरात एक घंटा तरी काढा. आणि हे आपल्याला आता सर्व गोष्टी राजकीय नाही तर व्यावसायिक बदलायचे. व्यावसायिक जे आहेत उद्योगपती व्यावसायिक जे आहेत त्या सगळ्यांसाठी एक वेगळी फेडरेशन एक नवीन येणारे उपक्रम तुमचे हेच आहेत. तर जे नवीन आणायचं आहे आपल्याला की अत्यंत दयनीय अवस्था आहे आपल्या महानगरपालिकेची, अत्यंत दयनीय अवस्था आहे आपल्या म्हणजे वर्किंग स्टाईलची. ज्या प्रकारे अमरावतीनं आपल्याला हायजॅक केलेला आहे, फक्त दिसण्यासाठी केलेला आहे, पण जो काही भरपूर मालमसाला आपल्या अकोल्यात आहे त्याचं अजून आपल्याला माहिती नाही की आपल्याकडे एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर आज सरांसोबत मी तेच सांगितलं की बाबा हे साडेतीन जिल्ह्याचं मार्केट आहे. हा संदेश जरी पुऱ्या साडेतीन जिल्ह्यात पसरला तर मराठी लोक रॉक ऑन करतील काम करण्यासाठी. आणि जसं म्हणतात की इथे जो ऐवज आहे, इथली जी ठेवण आहे, इथला जो पैसा आहे, संपत्ती भरपूर आहे, फक्त ती व्यवस्थित कुठेही उपयोगी आणायची ते एकदा जुळून आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय नक्कीच. हा जो प्रयत्न आहे हा फळीत लागेल. साडेतीन जिल्ह्यातले आपले हजार गावातले सगळे शो आपला बघतात, महाराष्ट्रभर बघितलं जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला असल वराडी उद्योगपती तुम्ही बघितला नसेल. शेवटचं एक आव्हान कराळी ज्वेलर्स तर्फे आणि तुमच्यातर्फे मंगेश, वराडी भाषेत व्हायला पाहिजे तुमच्याकडून काही. मला असं वाटते की आता तरी आता काही ना काहीतरी खळखळ व्हायला पाहिजे. हा, लोकांच्या मनामनात खळखळ व्हायला पाहिजे, प्रत्येक जनतेच्या व्यक्तीमध्ये खळखळ व्हायला पाहिजे, प्रत्येक ग्रामीण भागातल्या त्या जो शेवटचा घटक आहे त्याच्या मनात खळखळ व्हायला पाहिजे की आता आपल्याला व्यावसायिक काहीतरी बदलायचं आहे. कारण हे जर गोष्ट आपण बदलू नाही शकलो तर आपली पुढची पिढी आपल्याला काहीतरी कठीण स्थितीत नेऊन टाकेल. लक्षात घ्या, हे जे दयनीय अवस्था आहे हे दयनीय अवस्था बदलायची आहे. ग्रामीण भागात जे स्थिती आहे म्हणजे शेतीसाठी बाकी गोष्टीसाठी कठीण स्थितीत आहे. व्यावसायिक शेती मुळीच होऊन नाही राहिली, व्यावसायिक शेती व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला भेटू शकता. जर तुम्हाला व्यावसायिक शेती करायची असली तर आपण संवाद साधून व्यावसायिकतेसाठी शेती कशी केली जाते याच्यावरही आपण संभाषण साधू शकतो. मी हे सर्व जनरल माणसासोबत बोलून हे कामं केलेले आहेत, शिकलेलो आहो, सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. प्रत्येकाजवळून एक एक गोष्टी शिकून त्याचं मेनू तयार केलेला आहे. आणि शेती अशीच झाली पाहिजे याच्यासाठी मी एक परफेक्ट उदाहरण आहे की माझ्याकडे आता 40 एकर शेती आहे आणि त्या 40 एकरात दरवर्षी मला 15 लाख रुपये उरतात. हे कसे उरतात जर हे पाहायचं असेल तर तुम्हाला मला भेटून तुम्ही विचारू शकता. तर हे कशासाठी की माझा एक मोठा विचार आहे की प्रत्येकाच्या घरी समृद्धी यायला पाहिजे. म्हणजे यायला पाहिजे तर तुमच्याकडे भरपूर सोनं असायला पाहिजे. मी भरपूर लोकांना सोनं घ्यायला लावतो. कशासाठी की तुमची ती पुंजी आहे. ग्रामीण भागातल्या बाईची जर पुंजी असेल तर ते सोनं आहे. कारण तिच्या सुखदुःखात सर्व गोष्टीत तेच कामी आहे. हे सोनं जे आहे ते बघितलं आपण लॉकडाऊनमध्ये कामी पडलं आणि बऱ्याचदा नोटबंदीच्या वेळेस अनेक सोनं निघालं. मग ते गादी खालून असो नोट ते कुठूनही असतो ते बरोबर डब्यातून निघालं, जुन्या नोटा निघाल्या. पण जर आत्ता सरांनी सांगितलं की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो खडखडाट व्हायला पाहिजे तो यांनी केला, म्हणजे लॉकडाऊनमध्ये उघडलेलं अकोल्यातलं पहिलं मी म्हणतो ज्वेलरी शोरूम असेल जे अकोल्यात त्यांनी सुरू केलं, तर तुम्हाला आजचा शो कसा वाटला तेही मला नक्की कळवा. 90 280 100 88 आमचा व्हॉट्सअप नंबर किंवा 84 84 84 जो स्क्रीनवर आमचा नंबर दिसतो हेल्पलाईन नंबर त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. यांचा ॲड्रेस जो आहे तोही कराळी ज्वेलर्स म्हणून तुम्हाला स्क्रीनवर दिसतो, यांनाही संपर्क करू शकता. आणि निवांत बसून विचार करा, अकोल्यात आलात, गांधी चौकात आलात, चोरट्याला तुम्ही गेलात ते तिकडे व्हिजिट करा. आणि हे जे व्यक्तिमत्व तुम्ही बघताय हे भानामतीचा पिटारा आहे. तुम्ही कुठल्याही टॉपिकवर बोला, तुम्ही कशाबद्दलही विचारा, तुम्हाला ते पूर्ण नॉलेज देतील, तुम्हाला ते सगळं समजावून सांगतील. आणि बिझनेस कसा वाढवायचा ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यापासूनचा एवढा मोठा प्रवास. सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभारी. थँक्यू थँक्यू. तुम्ही जे ज्या प्रकारे आमचं संवाद साधला त्याच्याबद्दल मी फारच खूप आनंदित आहे. एक मराठमोळा सत्कार आपण घेऊ थोडासा. आयुष्यात मी सांगतो जेवढे सिटी कट्टा शो केले दादांचा सत्कार हा फार म्हणजे उत्साहवर्धक असणार आहे. तुम्ही आमचा उत्साह वाढवल्याबद्दल खरंच धन्यवाद. सन्मान मिळणं, आदर मिळणं प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो ही फार उत्साह वाढवणारी गोष्ट असते. असा एक सन्मान मिळाला की आमच्या आणखी उत्साह वाढतो छान काम करण्याचा. दादांनी वेळात वेळ काढली आणि छानपैकी क्या बात है, क्या बात है. वाह, अरे वाह, ऑर्गेनिक गुळ तुम्ही घ्या, ऑर्गेनिक गुळपट्टी.
आणि आमच्या महाराष्ट्रभरच्या प्रेक्षकांनाही सांगायचं आहे की आमचा मनोरंजनाचा डोस आहे तो असा सुरू राहणार आहे. तुम्ही वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका. नुकताच आलेला जो आहे ओमिक्रॉन आमिर खान जे काही त्याचं नाव आहे त्यापासून वाचून राहा आणि स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि बघत राहा आरआरसी नेटवर्क. मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. थँक्यू, धन्यवाद.